लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान काल एका तरुणानं गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी किरण सानप या तरुणाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। याबाबत आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे। किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट झालंय। याबाबत मिळालेली अधिकची सविस्तर माहिती अशी की 15 मे रोजी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसंच भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंतमध्ये सभा पार पडली। या सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असतानाच एका तरुणानं गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आला। कांद्यावरून बोला असं म्हणत किरण सानप या युवकानं जोरदार घोषणाबाजी केली, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। सभेमध्ये गोंधळ घालणारा किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलंय। किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे। तसंच तो गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करतो असल्याचं देखील स्पष्ट झालंय। या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। दरम्यान याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर निशाणा साधला। नाशिक साताऱ्यासह अन्य भागात कांद्याचा मुद्दा आहेच, शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ झालाय, त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे असा टोला देखील शरद पवारांनी यावेळी लगावला आहे। अझर कादरी, नाशिक न्यूज, पिंपळगाव, बसवंत।